नमस्कार शेतकरी मित्रांनो पाव्यात छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड लासलगाव सोलापूर मुंबई व त्यानंतर आपण बाहेर राज्यातील पाहणार आहोत हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीसचे कांदा बाजारभाव पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा झालेली आहे आज नवीन लाल कांद्याची पाच हजार सहाशे क्विंटलची आवक लासलगाव येथे दाखल झाली होती सरासरी बाजारभाव आज वाढलेले आहेत तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज सरासरी निघाले आहेत तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटलला बाजारभाव आत्तापर्यंत लासलगाव येथे नवीन लाल कांद्याला मिळाले ला आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे चांगल्या प्रकारची वाढ आज कांद्याच्या बाजारभावामध्ये झालेली आहे त्यानंतर सोलापूर येथे आज गरवा क्वालिटीचे कांदे तीन हजार दोनशे रुपयापासून चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मोठा माल दोन हजार चारशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम कांदा एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा एक हजार सहाशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोलटी एक हजार दोनशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली फकडी एक हजार दोनशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे विक्री झाली आहे मुंबई येथे आज शंभर कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती महाराष्ट्रातील जुने व्ही आय पी क्वालिटीचे उन्हाळ कांदे तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर एक नंबर क्वालिटीचे कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत महाराष्ट्रातील नवीन लाल कांदे तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत सुपर क्वालिटीचे कांदे विकले आहेत त्या खालोखाल तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले आहेत दोन नंबर कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत सफेद कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गुजरातचा कांदा दोन हजार आठशे रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विक्री झाला आहे त्यानंतर हैदराबाद येथे आज पस्तीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती नवीन कांदा महाराष्ट्रा कर्नाटका गुलबर्गा येथून आलेला सुपर गर्वा कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज लाल कांदा तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी जोड एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जुना कांदा नाशिक नगर एरियातून आलेला सुपर चोपडा क्वालिटीचा एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जोड चोपडा एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला व्हाईट कांदा सुपर क्वालिटीचा दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विक्री झाला आहे बेंगलोर येथे आज टोटल एकावन्न हजार सातशे तेहतीस कांदा गोण्यांची आवक दाखल झाली होती नवीन कांदे एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे तीन हजार नऊशे रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा तीन हजार सहाशे रुपयापासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्टा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली कांदे दोन हजार ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विक्री झाले तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा